मगदूम ट्रस्ट संचालित बी फार्मसी महाविद्यालयाला नुकतीच मान्यता मिळाली यातून औषध निर्माण शास्त्र पदवीचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष विजय मगदूम यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले नवी दिल्लीच्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून ट्रस्टच्या आणखी एका नव्या संस्थेला मान्यता मिळाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेर रायगड यांची संलग्नीकरण लाभलेल्या या महाविद्यालयात दोन हजार वीस एकवीस पासून प्रवेशाला प्रारंभ होणार आहे डॉ जे जे मगदूम ट्रस्टमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या औषध निर्माण शास्त्र पदविका डी फार्मसी विभागाबरोबरच शंभर प्रवेश क्षमतेचा पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे अभ्यासक्रमासाठी आवश्यक अद्ययावत प्रयोगशाळा उपकरणे पुस्तके जर्नल्स क्रीडा साहित्य तसेच उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रमाचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दीपक मुदगल यांनी केले आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षात लवकरच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे या महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी संबंधित अधिकार कक्षांचे संस्थेचे अध्यक्ष विजय मगदुम उपाध्यक्ष नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली मगदूम यांनी आभार मानून महाविद्यालयाच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉ सचिन निटवे प्राचार्य डी के कोथळी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्काचे आवाहन करण्यात आले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ